लवकर तयार होणारा खरीपाच्या हंगामामधील पावसाळी जबरदस्त हा कांदा आहे. शेतकरी मित्रांनो, हा आहे आपल्या स्वतःच्या वावरातील कांदा. हा मी कशा पद्धतीने जमवलेला आहे, व्हरायटी आहे तरी कोणती, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या कांदा पिकाबद्दल माहिती सांगत होतो. फवारण्यांच्या असतील, खत औषधांच्या असतील, प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओमध्ये कमेंट्स केले की नेमकी हा कांदा आहे तरी कोणता. तर हा 80 ते 90 दिवसांनी निघणारा जबरदस्त कांदा आहे. तर याची खास माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी एक कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे आणि मी प्रत्येक वर्षी कांदा पिकाची लागवड करत असतो. भरघोस असं उत्पादन घेण्यासाठी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटींची निवड करत असतो. मग नेमकी हा जो काही मी 80 ते 90 दिवसामध्ये जमवलेला कांदा आहे तरी कोणता, तर सुरुवातीला माहिती सांगतोय. तर त्याच्या आधी आपल्याला याची व्हरायटी जाणून घ्यायची आहे. ही व्हरायटी आहे आर्डर सीड्स कंपनीची सुप्रीम सिलेक्शन चायना लाल. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, 80 ते 90 दिवसात तयार झालेला आहे. 80 ते 100 ग्रॅम प्रति कांद्याची एक सारखी वाढ साईज ही झालेली आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे याची मी लागवड कधी केली होती, तर ऑगस्ट महिन्यामध्ये याची मी लागवड केली होती. आणि शक्यतो जे शेतकरी काय करता की बियाण्याची पेरणी करता, मग जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत आपण याची पेरणी देखील करू शकतो. पेरणी केल्यानंतर हा आपल्याला जवळपास 100 दिवसामध्ये तयार होणारा असा हा कांदा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बियाणं टाकून याची लागवड करता, तर रोपांची लागवड करता, तर त्यावेळेस 80 ते 90 दिवसामध्ये तयार होणारा हार्डर सीड्स कंपनीचा सुप्रीम सिलेक्शन चायना लाल कांदा आहे. शेतकरी मित्रांनो, पाहू शकताय कांदा कशा पद्धतीने जमवलेला आहे आणि हा कांदा आता माझा हार्वेस्टिंगला देखील आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा कांदा मी जमवला तरी कसा, तर लक्षात घ्या जो धोपटून पाऊस झाला ह्या पावसामध्ये देखील याची रोग प्रतिकारक क्षमता अतिशय जबरदस्त आहे. पाहू शकताय सड वगैरे आपल्याला कुठेही दिसणार नाहीये. मुळ्या देखील किती ताकदीने जोमदार जबरदस्त वाढलेला आहे. त्याबरोबर पातीचा रस अजून उतरायचा बाकी देखील आहे. अशा पद्धतीचा हा जबरदस्त कांदा आहे. तुम्हाला देखील ह्या ज्या काही लाल कांद्याची लागवड करायची असल्यास आर्डर शीटचा सुप्रीम सिलेक्शन चायना लाल याची लागवड अवश्य करायची आहे. विशेष म्हणजे मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर इतरांपेक्षा जास्त चढ्या दराने बाजारभाव तुम्हाला काय मिळतो, त्याचा याचा गडद आकर्षक लाल रंग. या रंगामुळे, वजनामुळे, साईजमुळे आणि क्वालिटीमुळे निश्चितच तुम्हाला जास्त बाजारभाव मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, माझ्या शेतातील कांदा कशा पद्धतीने मी जमवलेला आहे, कोणती व्हरायटी आहे, किती दिवसामध्ये निघतो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अशाच नवनवीन माहितीसाठी मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.